तालुक्यातील करंडी ग्रामपंचायतीसमोर रस्त्याच्या मागणीसाठी गेल्या 4 दिवसांपासून ग्रामस्थांचे आमरण उपोषण सुरू आहे। मात्र प्रशासनाने या उपोषणाकडे दुर्लक्ष केल्याने उपोषणकर्त्या नागरिकांची प्रकृती खालावली आहे। प्रशासनाने तात्काळ या उपोषणाची दखल घ्यावी अन्यथा नागरिक कायदा हातात घेतील असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे। दत्तात्रय विठ्ठल गोंदके, भाऊ तुळशीराम गोंदके, शिवाजी शंकर उंडे, गणपत धोंडीबा वायळ, शिवाजी सोमनाथ लहंगे हे 5 जण अन्नत्याग करून उपोषणाला बसले आहेत। प्रतिनिधी संजय ठिकेकर, अकोले टाइम्स, कोतुळ। आम्ही ग्रामस्थ दिनांक 15/3/2021 रोजी ग्रामपंचायत कार्यालय येथे उपोषणात बसलो आहोत। याचे कारण असे की आम्ही दिनांक 28/9/2020 रोजी ग्रामपंचायत कार्यालय येथे अतिक्रमित रस्त्याच्या उपोषणासाठी बसलो होतो। त्यावेळेस ग्रामपंचायत व माननीय गटविकास अधिकारी साहेब यांनी लिखित आश्वासन देऊन 15-20 दिवसात तुमचा रस्ता काढून अतिक्रमण काढून रस्ता तयार करून देऊ असं लिखित आश्वासन देऊन दिले होते। तर ते आज आश्वासन देऊन 6 महिने जवळपास 6 महिने झाले तरी अजून आमच्या रस्त्याचं काही काम सुरू झालेलं नाही। तसेच आजपर्यंत उपोषणाला बसल्यापासून कुठल्याही प्रशासकीय अधिकारी यांनी येऊन आमची चौकशी केली नाही तरी आम्हाला आमचा रस्ता तयार करून द्यावा व आम्हाला न्याय मिळावा। तसेच गटराचे काम अत्यावश्यक असून ते जर गटर काढले नाही तर 4 गारांमध्ये पाणी जाऊन तिथली राहणाऱ्या माणसांची व्यवस्था बिघडेल आणि त्यांना पर्यायाने राहता येणार नाही तरी याचा जाणीवपूर्वक विचार करावा, आम्हाला न्याय द्यावा।